गुणरत्न सदावर्ते यांच्या मागे कुणाचा राजकीय वरदस्त आहे का असा सवाल रोहित पवारांनी सभागृहात उपस्थित केलेला आहे. एसटी बँकेवर विधानसभेत चर्चा सुरू असताना रोहित पवारांनी हा आरोप केलाय. तर कोणत्याही बँकेच्या संचालक मंडळाला बरखास्त करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. विधानसभेमध्ये मंत्री दिलीप वळसे पाटलांनी ही माहिती दिली आहे. मंत्रीपद एक संवैधानिक पद असतं आणि त्या पदावर राहणाऱ्या मंत्र्यांनी जर सांगितलंय की आता त्या बँकेमध्ये कुठंतरी आम्हाला काही चुकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आलेल्या आहेत, म्हणजे अहवाल यायच्या आधी प्रथम दर्शनी म्हणजे काहीतरी अनियमित आहे. अध्यक्ष महोदय, 400 ते 500 कोटी ठेवी हे काढण्यात आल्या, कर्मचाऱ्यांना कळतं की तिथं काय चाललंय. अध्यक्ष महोदय, माझं सांगितलंय 2 महिन्याच्या संदर्भात. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न आहे की आता हा जो सौरभ पाटील आहे, ज्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा मुद्दा आला, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो इल्लिगली त्याला तिथं बसवलेला आहे. तो तुमचा अधिकार आहे, रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूरत नाही. तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे? असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणत्या राजकीय नेत्याचा वरदा असते? चला उत्तर घेऊया. गरीबाची बँक आहे अध्यक्ष महोदय, उत्तर अध्यक्ष महोदय, गरीबाची बँक आहे याच्यावर कुठे ना कुठेतरी योग्य असं प्रश्न सादर करायला संधी दिली. आपण विचारलंय, त्यांचं उत्तर घ्या. आता भाषण प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करायला दिली जाणार नाही. बोला अध्यक्ष महोदय. या बँकेतून काय 400-500 कोटी रुपयाच्या ठेवी गेलेल्या नाहीत. याच्यामध्ये 180 कोटी रुपयाच्या ठेवी सभासदांनी काढून घेतलेल्या आहेत. ऐकून घ्या, आता माझ्याजवळ जी माहिती आहे शासनाची अधिकृत, ती माहिती मी आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपण जे म्हटलं की मॅनेजिंग डायरेक्टर नेमताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगीची गरज नाही, तर बँकिंग नियम अधिनियम 1949 मधल्या सुधारणा सन 2020 या सुधारणेचे अंतर्गत कलम 36 AA याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा व त्या जागी प्रशासकाची नेमणूक करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला आहे. त्यामुळं शेवटी आपण चौकशी करून रिपोर्ट घेतला आणि तो रिपोर्ट आपण जर रिझर्व्ह बँकेला पाठवला, मग काही त्याच्यामधल्या कारवाया या सहकार विभागाच्या स्तरावर करण्यात येतील आणि रिझर्व्ह बँकेला पाठवल्याच्या नंतर रिझर्व्ह बँकसुद्धा त्याच्या संदर्भात निर्णय घेईल.